कर्नाटकातील भाजप सरकार राज्यातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. अनेक नवनवीन योजना राबवून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. निपाणी मतदारसंघातही अनेक लाभार्थ्यांना विविध खात्यांमार्फत मंजूर झालेल्या योजनांचा फायदा घेऊन त्याचा सदुपयोग करावा असं प्रतिपादन महिला व बाल कल्याण मंत्री नामदार सौ शशिकला ज्वले यांनी केलं आहे. त्या आडी तालुका निपाणी येथे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या साहित्य वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार अण्णासाहेब ज्वले हे होते. अण्णासाहेब ज्वले म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपण मंजूर केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवून भाजप पक्ष व आमदार खासदारांचे कार्य घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी भिवशी येथील 392 शेतकऱ्यांना माती तपासण्याचे कार्ड, 198 शेतकऱ्यांना तारपत्रे, तसेच 3191 शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा व शाळू बियाण्याचे वाटप आमदार फंडातून मंजूर झालेल्या 6 दिव्यांगांना 3 चाकी सायकल वितरण करण्यात आलं. अनुसूचित जाती व जमातीच्या 34 शेतकऱ्यांना गंगा कल्याण योजनेतील पंपसेट व साहित्य वितरण करण्यात आलं. तसेच अल्पसंख्याक 10 शेतकऱ्यांना साहित्य वितरणही करण्यात आलं. महिला बचत गट निधीचे वितरण नामदार शशिकला ज्वले, खासदार अण्णासाहेब ज्वले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थितांचे स्वागत जयवंत भाटले यांनी केलं, तर संजय शिंद्रे यांनी प्रास्ताविक केलं. नव महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत कांबळे. प्रमाणपत्र आता सर्व कार्यक्रम बाहेरच्या बाजूला आता सध्या सुरू आहे. दोनच मिनिटात या ठिकाणी या सर्वांचा आगमन या ठिकाणी होईल. त्यानंतर या प्रमुख कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल. साहित्य वाटप होत, त्याचं वाटप त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. दोनच मिनिटात आमचे कोटी कोटी प्रणाम होती भारताची ती रत्न सुट्टी संपून चालले चालले होते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.